रामकृष्णारे, आज आपण आता सारे गम पदनिसा कुठल्याही पट्टीतून कसं वाजवायचं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगतोय. सा नंतर एक पट्टी सोडून रे असतो, एक पट्टी सोडून ग असतो, ग नंतर लगेच म येतो, म नंतर एक पट्टी सोडून प येईल, प नंतर एक पट्टी सोडून ध येईल, ध नंतर एक पट्टी सोडून नी येईल, आणि नी नंतर लगेच सा येईल. तुम्ही या हार्मोनियमवरती कुठल्याही पट्टीवरती बोट ठेवल्यानंतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एक पट्टी सोडून रे, एक पट्टी सोडून ग, ग नंतर गम आणि निसा हे चिटकून येणारे आहेत, मग ते कुठल्याही पट्टीतून वाजवले तरी. लक्षात ठेवा, गम नंतर लगेच पट्टी वाजवली तरी, ग नंतर लगेचची पट्टी येते ती म येते, आणि नी नंतरची पट्टी येते ती सा असते. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतोय, ग न सा नंतर एक पट्टी सोडून रे, एक पट्टी सोडून ग, एक ग नंतर लगेच म, एक पट्टी सोडून प, एक पट्टी सोडून ध, एक पट्टी सोडून नी आणि लगेच सा. असे आपण या कुठल्याही कुठल्याही पट्टीवरती बोट ठेवलं तर तुम्हाला हे वाजवता येऊ शकतं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. गम आणि निसा हे जवळजवळ असतात, आणि एका स्वरामधलं अंतर म्हणजे सा रे ह्या स्वराच्या मधलं जे अंतर आहे त्याला एक स्वर म्हणतात. एक स्वर आणि अर्धा स्वर. अर्धा स्वर कसं, लगतची पट्टी घेतली की तो अर्धा स्वर असतो. शेजारची कुठलीही पट्टी जर प्रेस केली मूळ स्वराच्या तर ती अर्धा स्वर असते, आणि एक पट्टी सोडून जर पुढची पट्टी दाबली तर त्याला एक स्वर म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला कुठल्याही पट्टीतून सारे गम पदनिसा वाजवायचं असेल तर लक्षात ठेवा. सारे गम पदनिसामध्ये सा नंतर एक पट्टी सोडून रे, एक पट्टी सोडून नंतर ग असेल, ग नंतर लगेच म, नंतर एक पट्टी सोडून प, एक पट्टी सोडून ध, एक पट्टी सोडून नी, आणि नी नंतर लगेच सा. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही पट्टीमध्ये सारे गम पदनिसा वाजवू शकता. धन्यवाद.